नांदेडजवळच्या सावंगी गावात शिवसेनेने अन्नधान्याचे वाटप केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांनी स्वखर्चातून अत्यावश्यक धान्याचे वाटप केले. 2000 पेक्षा जास्त नागरिकांना यावेळी या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. सावंगी भागात मोलमजूर करून खाणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे, मात्र या नागरिकांकडे रेशन कार्ड नसल्याने हे नागरिक सरकारच्या मदतीपासून वंचित राहिले. त्यातून गावातील कुणीही उपाशी राहू नये यासाठी शिवसेनेने पुढाकार घेत धान्याचे वाटप केले. यावेळी शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे हजर होते. आज सांगी परिसरामधील गौतम नगर, रामनगर आणि संपूर्ण सांगी परिसर आमचे नांदेडचे उत्तरचे धडारीचे जिल्हाप्रमुख दत्ताजी कोकाटे यांनी अन्नदा गरजू लोकांना अन्नदान वाटप केलेलं आहे, त्यांचं सर्वात प्रथम अभिनंदन करतो. सर्वप्रथम मी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांना अभिवादन करतो. आमचे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेमधून 80% समाजकारण, 20% राजकारण, मोल मजूर गरीब जनता त्यांना मदतीचा हात म्हणून मी शिवसेनेच्या वतीने 5 किलो तांदुळाची मदत घरपोच पोहोचणार आहो. किमान 2000 कुटुंबांना 5 किलो तांदूळ अशी मदत आम्ही वाटायचा उपक्रम चालू केलेला आहे. आज पहिली सुरुवात केलेली आहे. आमच्या या भागाचे लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर, हिंगोलीचे खासदार हेमंतभाऊ पाटील हे पण येणार होते, ते उद्या येतो म्हणले. रोजचा कार्यक्रम असल्यामुळं आपण पक्षाचे धोरणं आणि ध्यानात धरून 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा संकटकाळी शिवसेना नेहमीप्रमाणे याही संकटामध्ये सिंहाचा वहिनात वहिना खारीचा का वाटा वहिना 5 किलो धान्य वाटप करत आहे.